पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांचं नाव न घेता केलेल्या आरोपांमुळे राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. असे असताना या प्रकरणामागील सत्य उजेडामध्ये आलंय. देवरे यांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या तक्रारींची विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर चौकशी झाली आहे. त्यामध्ये देवरे या दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामधनं वाचण्यासाठी देवरे यांनी आमदार लंके यांना लक्ष्य करत स्वतःला महिला अधिकारी म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरनं स्पष्ट झालंय. देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर चौकशी अहवालही सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. तसाच खुलासा आमदार लंके यांनी देखील केलाय. दरम्यान देवरे यांच्या ऑडिओ क्लिप नंतर राजकीय द्वेषामधनं आमदार लंके यांच्यावरती टीकेची राळ उठविणारे राज्य पातळीवरील भाजपचे नेते तोंडघशी पडल्याचं दिसून येत आहे. माझ्या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये 2 दिवसापासून त्या भागाच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची जी क्लिप व्हायरल झाली आहे त्या संदर्भात मी एक सांगू इच्छितो की तो त्यांनी केलेला हा केविलवाना प्रयोग आहे. तुम्ही पाहिला असेल 8 दिवसापूर्वी त्यांच्या काही गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत. तसा अहवालसुद्धा नाशिक विभागीय आयुक्त गमेसाहेब यांनी तसा अहवालसुद्धा मुंबईला पाठवलेला आहे. आणि याआधीसुद्धा बरेच असे प्रकारचे प्रयोग त्यांनी केलेले आहेत. मला व्यक्तिगत स्वरूपातसुद्धा ज्या ज्या वेळेस कामात गलथान कारभार झाला, ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आणि त्यावेळेस मी त्यांना सूचित करण्याचा प्रयत्न केला, त्या त्यावेळेससुद्धा मला रात्री अपरात्री मॅसेज करून त्या ठिकाणी सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टी उघडकीस केल्या तर मी आत्महत्या करीन, हे करीन. म्हणजे असे आत्तापर्यंत बरेच प्रकार झालेले आणि ज्या विभागात त्या काम करतात त्या विभागातील सर्व अधिकाऱ्यांनासुद्धा त्या दोषी धरतात. कारण RDC असू, प्रांत असू, त्या विभागातील कर्मचारी असू, या सर्वांना, म्हणजे तुम्ही फक्त एकदम साधू संतांसारखं काम करता आणि बाकीचं चुकीचं काम करता असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण यांच्यावर गंभीर स्वरूपाचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि त्याची सखोलपणे चौकशीसुद्धा चालू आहे. फक्त आता आपल्याला काहीतरी बचाव करण्यासाठी हा केलेला केविलवाना प्रयोग आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.